नमस्कार मी मधुरा झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत रिफ्रेक्टिव्ह सर्जरी चष्म्याचा नंबर कमी करण्याचे लेझर उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत आहेत ह्या विषयातील तज्ञ डॉक्टर डॉक्टर उमा प्रधान आणि डॉक्टर जयंत सरवटे विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आणि तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते खरंतर महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेची ह्या वर्षीची थीम आहे एमोएस आपल्या दरी सर्वसामान्यांपर्यंत डोळ्यांच्या आजारांबाबत योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी हाच या संघटनेचा मुख्य हेतू आहे आणि डॉक्टर जयंत सरवटे आणि डॉक्टर उमा प्रधान यांचं मी आमच्या या खास कार्यक्रमात स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्ते डॉक्टर जयंत सरवटे हे साताऱ्यातील ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ असून गेल्या पस्तीस वर्षांपासून ते सातारा आणि कोल्हापूर इथे नेत्र सेवा बजावतात दिव्यदृष्टी लेझस हॉस्पिटल सातारा आणि कोल्हापूर इथे ते यशस्वी असे उपचारही करतात आणि डॉक्टर उमा प्रधान यांची ओळख सांगायची झाल्यास गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या सोलापूर इथे अद्ययावत नेत्र रुग्णालय चालवतात मोतीबिंदू रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि मेडिकल रेटिना ह्या विषयात त्या पारंगत आहेत प्रधान नेत्र रुग्णालय व लॅसिक सेंट ऑफ सोलापूर इथे डॉक्टर रुग्णसेवा बजावत आहेत चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घ्या या दोन्ही तज्ज्ञ मंडळींकडून मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य ने शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा जो विषय आहे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे चष्म्याचा नंबर कमी करणं आणि ते सुद्धा अत्याधुनिक पद्धतीनं ह्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात अगोदर डॉक्टर सर्वटे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे जेव्हा चष्म्याचा नंबर कमी करण्याचा किंवा वेळ येते किंवा एकूणच काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह सम एरर असतात तर तेव्हाच आपण चष्म्याचा नंबर कमी करू शकतो का आणि एकूणच ह्याविषयी काय सांगाल कसं आहे की चष्म्याचा नंबर ही एक संकल्पना आपण पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे आपल्याला नेहमी आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला लांबचं आणि जवळचं जर व्यवस्थित दिसत असेल कुठल्याही चष्म्याशिवाय तर आपण त्याला एक नॉर्मल डोळा म्हणतो परंतु ज्या लोकांना दृष्टी म्हणजे लांबचं दिसत नाही ज्या लोकांना दीर्घ दृष्टी म्हणजे जवळचं दिसत नाही आणि काही लोकांना एस्टिग्मॅटिझम म्हणजे काही विशिष्ट अँगलमधून दिसत नाही तर अशा तीन प्रकारच्या रिफ्रॅक्टिव्ह एरर्स किंवा चष्म्याचे नंबर हे असे लोकांमध्ये आढळतात आणि त्याच्याबरोबर दुसरा एक नंबर आढळतो चाळीशीचा चाळीशी नंतर जो चष्मा लागतो तो एक आणखीन एक रिफ्रॅक्टिव्ह एरर या सदरामध्ये मोडतो बरं पण मग ह्याचे काही प्रकार आहेत का हा हेच हे मी प्रकार सांगितलं तसं सा की मायोपिया म्हणजेच रस्वदृष्टी याच्यामध्ये आपण हे बघायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये लॅपटॉप मध्ये बघू शकतो आणि अर्थातच दृष्टीबद्दल आपण सांगतोय तेव्हा खरं तर दृष्टीबद्दल मला डॉक्टर प्रधान यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया नेमकं कशा पद्धतीचं हे दृष्टी असते डॉक्टर लहान मुलांमध्ये खास करून दृष्टी बघायला मिळते काय नेमका हा प्रकार आहे अगदी खरं आहे आजकाल लहान वाढतं आहे आणि त्याच्याबद्दल पालकांमध्ये अतिशय चिंता असते तर रस्वदृष्टीदोष हा डब्ल्यू एच एच्या एका पाहणीप्रमाणे रस्वदृष्टीदोषाचं प्रमाण सध्या तेवीस टक्के आहे म्हणजे तेवीस टक्के मुलांमध्ये रस्वदृष्टी दोष असतो आणि त्यांच्या आणखीन एका निष्कर्षाप्रमाणे दोन हजार पन्नास सालापर्यंत जवळजवळ साठ टक्के मुलांना रस्वदृष्टी दोष येऊ शकतो आता ह्याची कारणं महत्वाची सगळ्यात महत्वाचं कारण अनुवंशिक आहे की हेरिडेटरी फॅक्टर ह्याच्यामध्ये फार मोठा असतो विशेषतः दोन्ही विशेषतः दोन्ही पालकांना जर हा रस्वदृष्टी असेल दोष असेल तर मुलामध्ये तो नक्कीच मुला तो येण्याची शक्यता जास्त असते काही रेसेसमध्ये म्हणजे ईस्ट एशियन पॉप्युलेशनमध्ये जॅपनीज चायनीज कोरियन यांच्यामध्ये देखील हे रस्वदृष्टी दोषाचं प्रमाण त्यामुळेच जास्त आहे की अनुवंशिकतेचा फॅक्टर तिथे खूप असतो आणखीन अलीकडच्या सिडनी आणि चायनामध्ये खूप मोठे स्टडीज केले गेलेले आहेत आणि त्याच्या त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे दोन महत्वाची आणखीन कारणं आहेत जी आत्ताच्या सामाजिक एन्व्हिरॉन्मेंटला खूप रेलेवंट आणि त्याच्याशी निगडीत आहेत ती म्हणजे अति जवळचं काम करणं आपल्याला माहिती आहे की मुलांना खूप अभ्यास खूप असतो अलीकडे मोबाईल लॅपटॉप्स हे तर हे अति जवळ काम करण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे डोळ्याचा जो ऍक्झियल डोळ्याची जी एक्झिल लेंथ असते अँटिरोपोस्टिरियल लेंथ असते तर ती मोठी होण्यासाठी तो फॅक्टर ट्रिगर करतो आणि दुसरा फॅक्टर असा की आपण अलीकडे आउटडोअर खेळांचं प्रमाण बाहेर जाण्याचं प्रमाण आपलं खूप कमी झालेलं आहे तर ऍक्च्युली आउटडोअर जेव्हा आपण जातो तेव्हा खूप सूर्यप्रकाश जास्त जेव्हा एक्सपोज होतो आपण त्याला तेव्हा डोपामिन रिलीज होतं आणि ऍक्झियल लेंथ डोळ्याची कमी होण्यासाठी म्हणजे वाढू नये ह्याच्यासाठी मदत होते त्यामुळे अशा तऱ्हेने जवळचं अतिशय काम आणि आउटडोअर एक्सपोजर कमी ही दोन कारण सुद्धा अलीकडे रस्वदृष्टी दोषाचं प्रमाण वाढण्यासाठी महत्वाची समजली जाते बरं पण जेव्हा रस्वदृष्टी दोष असेल किंवा एकूणच आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीबद्दल बोलतोय तेव्हा लेझर उपचार पद्धती अतिशय उत्कृष्ट उपचार पद्धती समजली जाते ह्या लेझर उपचार पद्धतींविषयी काय सांगाल लेझर उपचार पद्धती ही नेमकी अशी आहे की आत्ताच डॉक्टर सरवटे आपल्याला सांगितलं की रस्वदृष्टी दोष असतो तर त्याच्यामध्ये रस्वदृष्टी दोषामध्ये किंवा मायनस नंबर ज्यांना असतो त्यांना आपला हा जो वरचं बुबुळ दिसतं म्हणजे काळं तपकिरी वगैरे दिसतं ॲक्च्युली ते त्या रंगाचं नसतं ती एक पारदर्शक अशी काचेची तबकडी असते आणि त्याला एक प्रकारची वक्रता असते आणि ती जी वक्रता आहे ती प्रमाणाबाहेर जर जास्त स्टीप असेल मग ती जास्त वक्र असेल आणि डोळ्याच्या एक्झेल लेंथ जर जास्त असेल डोळ्याची एक्झेल लेंथ जास्त असेल तर त्याला रस्वदृष्टी दोष त्या पेशंटमध्ये येतो तर लेझर ट्रीटमेंट घेऊन आपण काय करतो तर ही जी कॉर्निया किंवा बुबुळ आहे त्याचा जो टिश्यू आहे तर त्याला आपण लेझरचे लाईट देऊन त्याच्यामध्ये अगदी मायन्यूट प्रमाणात अगदी मायक्रो लेव्हलला त्याच्या वक्रतेमध्ये फरक घडून आणतो आणि जी स्टीप कॉर्निया ती फ्लॅट करतो ज्या योगे प्रकाश किरण जे येतात ते कुठल्याही चष्म्याच्या किंवा कॉन्टॅक्ट लेसच्या मदतीशिवाय डोळ्याच्या मागच्या दृष्टीपटलावर किंवा नेत्रपटलावर त्याची अतिशय क्लिअर अशी इमेज तयार होते आणि त्याचं ज्ञान मेंदूला होतं अशा रीतीने आपण लेझर उपचार करून चष्म्याचा नंबर घालवू शकतो बरोबर पण मग जेव्हा लेझर उपचारांची गरज भासते तेव्हा नेमकं पेशंट मध्ये कुठला दोष असणं आवश्यक असतं कोणत्याही साधारण कोणत्याही दृष्टीदोषासाठी लेझर उपचार करता येतात म्हणजे दोष असेल दीर्घदृष्टी दोष असेल अस्टिग्मॅटिझम असेल चाळीशी नंबर नंतरचा येणारा जो नंबर असेल या सगळ्याच परंतु त्याला काही मर्यादा आहेत काही विशिष्ट पेशंट्समध्ये ते नाही करता येत पण सर ते सर्व तपासणी डॉक्टर पूर्व तपासणी करतात डिटेल तुमची डोळ्याची एक्झामिनेशन करतात आणि मग ठरवतात त्याच्याबद्दल पण मग जेव्हा जे 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 लेझर बद्दल आपण बोलतोय तेव्हा जेव्हा लेझर उपचार करण्याची वेळ येते किंवा लेझर सर्जरी करण्याची वेळ येते तेव्हा कुठल्या आधी तपासण्या करणं आवश्यक कर असतं का खूप डोळ्याची खूप डिटेल तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं एकतर आपले डॉक्टर डोळ्याची म्हणजे डोळ्यामध्ये इतर काही विकार नाही आहेत ना ड्राय आहे किंवा भुवळ्याचे काही विकार आहेत डोळ्याचे इतरही काही विकार आहेत हे पाहतात डोळ्याचा नंबर जो दृष्टीदोष आहे तो नंबर आहे तो अतिशय अॅक्युरेट निघाला निघायला लागतो कारण ह्याच्यामध्ये थोडा देखील एररला संधी नसते म्हणजे एरर असू नये तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाराने चष्म्याचा नंबर काढला जातो नंतर टोपोग्राफी नावाची एक तपासणी केली जाते ज्याच्यामध्ये बुबुळाचं मॅपिंग केलं जातं म्हणजे पॉइंट टू पॉइंट कर्व्हेचर किती आहे अँटीरिअर कर्वेचर पोस्टिरियर कर्वेचर असं ते मॅपिंग असतं नंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे बुबुळाची जाडी आपण ऐकलं असेल की बुबुळाची जाडी कमी असेल तर लेझर करता येत नाही किंवा अशा पद्धतीने तर ते पॅकिंग म्हणजे बुबुळाची जाडी किती आहे हेही हे याच्यामध्ये मोजलं जातं आणखीन एक अॅबोरॉमेटरी नावाची तपासणी केली जाते डोळ्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर किंवा फक्त नंबर हा एकच दोष नसतो तर जेव्हा केव्हा एखादा प्रकाशाचा झोत वेगवेगळ्या मीडियामधनं ट्रॅव्हल करतो तेव्हा ते त्याच्यात अनेक बदल घडतात आणि यांना ऍबरेशन्स असे म्हणतात इथे वेगवेगळ्या तऱ्हेची ऍबरेशन्स असतात तर ती ऍबरेशन देखील ऍबोरॉमेटरी मोजली जातात ज्या योगे कस्टमाइज ट्रीटमेंट करून केवळ चष्म्याचा नंबर घालवायचा नाही तर त्या ती ऍबरेशन देखील दूर करून जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची नजर लेझर नंतर प्राप्त होईल आपण बघू बर बर, शकतो बरोबर अर्थातच आपल्याला फोन कॉल यायला सा सागर यांचा बुलढाण्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार सागर बोला मॅडम माझं ऑपरेशन झालेलं आहे हा माझा नंबर होता मायनस टेन आणि मायनस इलेव्हन माझा सर डाव्या डोळ्याचा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह झालेला आहे पण माझा जेवणा डोळ्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातून मला थोडं अपष्ट दिसत आहे पण माझा तो नंबर पूर्ण घालवला गेलेला आहे पण मला त्याचा स्पष्ट दिसत नाही आहे त्याने आणि जो धावा डोळा आहे स्पष्ट दिसत आहे मला मला जवळपास ऑपरेशन करून सर मला तीन ते ती चार वर्ष झालेले आहेत मी अहमदनगरला ऑपरेशन केलं होतं बरं बरं नक्कीच सागर तुमचा प्रश्न कळलेला आहे डॉक्टर काय सांगाल ह्याच्यामध्ये असं आहे की दोन तीन गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत की लॅसिकचा उपचार जो आपण करतो हुँ. तो त्याला साधारणपणे काही एक मर्यादा आहे की त्यामध्ये साधारणपणे आपण दहा अकरा नंबरपर्यंत घालवू शकतो परंतु संपूर्णपणे दहा ज्यापेक्षा जास्त नंबर ज्या वेळेला असेल हुँ. तो संपूर्ण नंबर जाईलच अशी आपल्याला शंभर टक्के खात्री देत आहेत त्यामुळे अशा वेळेला काय होतं की त्याला आम्ही म्हणतो रिग्रेशन की ज्या वेळेला असा नंबर इतका जास्त नंबर असतो त्यावेळेला एखाद्या वेळेला तो नंबर परत येण्याची शक्यता थोडीफार असू शकते काही एक, एक एक दोन असा नंबर परत येऊ शकतो तर याच्यासाठी साधारणपणे तीन चार वर्षामध्ये म्हणतात की तीन चार वर्षापूर्वी झालं होतं हे तर त्यांनी परत तपासायला पाहिजे तपासून घ्यायला पाहिजे आणि या गोष्टी तपासून आपल्याला बघता येतात की बाबा समजा ह्याच्यातला थोडाफार नंबर जर परत आला असेल तर तो नंबर त्याचा परत एकदा डोळ्याच्या तपासण्या करून जर परत त्याला म्हणतो एनहॅन्समेंट म्हणजे आपल्याला तो परत घालवता येतो का ह्या गोष्टी आपल्याला बघता येऊ शकतात त्यांच्या डोळ्याच्या तपासण्या करून जर त्यांना प्रॉब्लेम नसेल तर हे करता येऊ शकतं बरोबर ट्रीटमेंट पुन्हा एकदा करता येऊ शकते का डॉक्टर अगदी जरूर करता येते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला एन्हान्समेंट किंवा रिट्रीटमेंट असं म्हणतात तर ह्याच्यामध्ये रिग्रेशन लॅसिक केल्यानंतर लगेचच पूर्ण नंबर जातो पण काही वर्षांनी थोडाफार तो येऊ शकतो त्याला दोन कारण असतात एक म्हणजे पेशंटमध्ये मूळची जी नंबर वाढण्याची अजूनही त्याची टेंडन्सी असते त्याचा जो जेनेटिक प्रोफाईल असतो त्याच्याप्रमाणे थोडासा नंबर वाढत जातो तो तो एक ते एक कारण असू शकतं आणि दुसरं कारण म्हणजे रिग्रेशन आपण जी ट्रीटमेंट केलेली आहे त्याची इफेक्टिव्हिटी थोडीशी कमी होते तर, आशा आशा तर अशा ट्रीटमेंट अशा पेशंटमध्ये रिट्रीटमेंट करता येते परंतु प्रत्येक पेशंटना करता येईल असं नाही आहे कारण त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स खूप वायटल महत्वाचे असतात तर अशा वेळा डॉक्टर तुमची पूर्ण तपासणी करूनच तुम्हाला सांगू शकतील की रिट्रीटमेंट करता येईल चा का आणि कि किती सुरक्षित आहे खर तर मला अजून बरेच प्रश्न विचारायचे कारण की चष्माचा नंबर पूर्णतः जाऊ शकतो का किंवा चाळीशी नंतर लागलेला चष्मा जाऊ शकतो असे अनेक प्रश्न आहेत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ह्या विषयावरती चर्चा करूया वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज हितगुज मध्ये स्वागत आहे आणि आज आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी विषयी चर्चा करतोय अर्थातच चष्म्याचा नंबर कमी करण्याचे उपचार जाणून घेतोय आपल्यासोबत दोन नेत्ररोग तज्ज्ञ आहेत सरवटे आणि डॉक्टर प्रधान आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत पण आपल्याला ठाण्यावरून नीरज यांचा फोन आला विचारा काय प्रश्न नमस्कार नीरज बोला नमस्कार मॅडम मी नीरज नीरजी बोलतो ठाण्यावरून हा माझा मुलगा आहे सात वर्षाचा त्याला जेनेरिक डिसऑर्डर आहे अल्बिनिझम म्हणजे व्हाईट आणि व्हाईट स्किन आहे ना हा तर त्याला तो स्कूल मध्ये तर तो फर्स्ट बेंच वरून पण व्यवस्थित बोलू नाही शकत बघू नाही शकत सॉरी <laughs> तर त्याला डोळ्यांमधून सारखं पाणी येते तर आम्ही चांगल्या दाखवलंय दाखवलं ठाण्यामध्ये तर त्यांनी चष्मा वगैरे दिलेला आहे तर ते म्हणा <laughs> कंटिन्यू करा पण काही फरक पडत नाही तर प्लीज त्याच्याबद्दल काय सांगू का नक्कीच नीरज तुमचा प्रश्न कळलेला आपल्या सोबत दोन्ही नेतृत्व तज्ञ खर तर मला डॉक्टर प्रधान तुम्हालाच विचारायचं की लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसत असतात त्याविषयी काय सांगाल केवळ चष्मा लागून लावल्यानंतर हे सगळं व्यवस्थित दिसू शकतं का ज्यांना केवळ दृष्टी दोष आहे आणि डोळ्यामध्ये इतर काहीही दोष नाहीये म्हणजे मागचं दृष्टीपटल चांगलं आहे बुबुळावरचे काही दोष नाहीये अशा चष्मा लावून कॉन्टॅक्ट लेन्सेस लावून पूर्णपणे चांगली नॉर्मल विजन येऊ शकते परंतु आता आपल्या मित्रांनी जो प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्या मुलाला अल्बिनिझम आहे तो ह्यापेक्षा अगदी वेगळा असा विचार आहे की या अल्बिनिझम मध्ये काय असतं की डोळ्याच्या मागच्या पडद्यावर एक प्रकारचं रंगद्रव्य डेफिशियंट म्हणजे कमी तरी असतं किंवा पूर्णतः ऍबसेंट असतं आणि ते आपल्याला आर्टिफिशियलरित्या कुठल्याही प्रकाराने ते तयार करता येत नाही तर त्याच्यामुळे ह्या बाळाला जरी नंबर दिला चष्मा दिला तरी त्याला काही प्रॉब्लेम राहणारच आहेत कारण त्याचा मागचा त्याचा मागचा जो दृष्टीपटल आहे पडदा आहे तो त्याच्यामध्येच दोष आहे बर म्हणजे तो दोष आपण लेझर उपचारांनी बरा करू शकतो आपण नंबर एका विशिष्ट वयानंतर त्याचा नंबर हे करू शकतो कमी करू शकतो पण हा जो अल्बिनिझमचा जो दो दोष आहे बर त्याला मात्र दुर्दैवानी अजून तरी का काय डॉक्टर काय सांगत त्याच्यामध्ये असं की त्यांनी सांगितलं की त्यांचं सात वर्षाचा उपचार आपण एवढ्या लहान वयात करतच नाही आणि ह्या रोगासाठी लेझरच्या उपचारांचा उपयोगही नाही कारण त्याचं कारण वेगळं दुसऱ्या ठिकाणी कारण आहे आणि त्याच्यामध्ये इतर संपूर्ण डोळ्याच्या इतर इतर अवयवांचा दोष असल्यामुळे ह्याच्यासाठी लेझर उपचारांचा काही उपयोग नाही बरं मग अशा वेळेस अशा पालकांनी नेमकं काय करायचं नाही अशा पालकांनी त्याच्यामध्ये फक्त लेझर उपचार हा एकच उपचार नाहीये त्याच्यामध्ये अनेक वेगळे उपचार आहेत त्याच्यासाठी आल्बिनिझम ज्या वेळेला रंगद्रव्य मॅडम मी सांगितलं रंगद्रव्य त्याच्यामध्ये जन्मजात जा कमी आहे त्यामुळे अशा कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस मिळतात की ज्याच्यामुळे त्याचा हा दोष कमी होऊ शकतो चष्म्याचा नंबर असतो तो लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला तो मोठा होईल त्यावेळेला आणखीन बघता येईल की बाबा इतर दुसरे काही उपचार म्हणजे लेझर उपचार आणि खेरीज दुसरे उपचार काही असतील तर ते करता येतील बरोबर अर्थातच तुमचे नंबर डिस्प्ले होत आहेत नक्की ज्यांना कोणाला या संदर्भात अजून काही असतील ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील डॉक्टर सर्वटे मला ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न विचारायचा आहे एवढ्या लहानपणी जेव्हा नंबर लागतो चष्म्याचा तेव्हा पुढे जाऊन हा नंबर वाढत जातो पण जेव्हा आपल्याला आपण म्हणतो की आपला नंबर कमी व्हावा किंवा एखादी आता एवढे ऑपरेशन उपलब्ध आहेत की टेक्नॉलॉजी वाढलेली आहे तर अशा वेळेस मला सांगा की जर नंबर कमी करायचा असेल तर कितीपर्यंत नंबर कमी होतो आणि जेव्हा आपण नेहमी बोलत असतो की चाळीशी नंतरचा चष्मा हा देखील जातो मात्र आजही तुम्ही चष्मा लावलेला तर मला काय सांगाल? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारा आणि हा प्रश्न मला अनेक वेळेला विचारला जातो कसं आहे की पहिले एक एक प्रश्नाचे मी उत्तर देतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे चष्म्याचा नंबर किती जाऊ शकतो असं तुम्ही विचारला तर त्याच्यामध्ये तो नंबर इतका नंबर आपण घालवू शकतो वेगवेगळ्या प्रकारांनी लेझर उपचार हा त्यातला एक मोठा प्रकार आहे की त्याच्या खेरीज आणखी पण काही उपचार असतात की ज्याच्यामुळे आपण हे नंबर घालवू शकतो दोन दुसरी गोष्ट म्हणजे हे जे उपचार त्याच्याबरोबर प्लस नंबर प्लस प्लस एक ते प्लस सहा इतका नंबर आपण घालवू शकतो आणि सिलेंड्रिकल नंबर म्हणजे ऍस्टिगमॅटिझम या प्रकारातला जो नंबर आहे तो आपण मायनस सहा ते प्लस सहा पर्यंत आपण नंबर घालवू शकतो हा पहिला प्रश्न आता तुम्ही मला विचारत की चाळीशीचा चष्मा चाळीशीचा चष्मा जो आहे हा चाळीशीचा चष्मा हा आपण चाळीशीला लावतो त्याच्यानंतर वर्षा गणित वर्षा दोन वर्षाने तो बदलायला लागतो म्हणजे आपले जसजसं वय होत राहतं तस तसा हा नंबर बदलत जातो hmm. त्यामुळे हा नंबर मला स्वतःला आवडेल की हा नंबर माझा गेला तर hmm. मला आनंद होईल उलट परंतु याच्यासाठी हे सारखे नंबर बदलत राहतात hmm. त्यामुळे काही प्रमाणामध्ये उपचार ह्याचे उपलब्ध आहेत But... चाळीशीसाठी hmm. परंतु ते काही वेळेला चार पाच वर्षांच्या अवधीनंतर ते आपल्याला परत hmm. करायला लागू शकतात त्याच्याबद्दल डॉक्टर डॉक्टर प्रधान तुम्हाला आणखीन सांगतीलच परंतु या कारणाकरता हा चष्मा आत्ता तरी मला त्यामुळे हो लावायला लागतो ही एक गरज आहे म्हणून तो लावायला लागतो आणि त्याच्यासाठी त्याला मला दुसरं असं उत्तर सापडत <laughs> नाही की <के> संपूर्णपणे हंड्रेड <laughs> पर्सेंट प्रूफ उत्तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक चाळीशीच्या माणसाला आपण देऊ शकत नाही त्यामुळे हा चष्मा मी नाईलाजांनी लावलेला आहे मला आवडेल गेला गेला तर नक्कीच आवडेल मात्र लेझर उपचारांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा लेझर उपचारांमध्ये अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही प्रकार तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल लेझर उपचारांमध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कसं होतं की एक पी आर के किंवा सरफेस अब्लेशन हा हा उपचार जवळजवळ वीस पंचवीस वर्षांपासून वेळेला पॅलिकॅरिस या ग्रीक तज्ञांनी ज्या चालू केलं त्यावेळेला एक साधारण अठ्ठ्याऐंशी सालापासून हा उपचार चालू आहे परंतु त्याच्यामध्ये काही उणीवा होत्या की त्याच्यामध्ये साधारणपणे तीन ते पाच नंबरपेक्षा जास्त नंबर जर आपण घालवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तेवढी त्याची प्रेडिक्टॅबिलिटी आणि कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये राहत नव्हती तो, ते आ, म, तो नंबर परत जास्त यायचा जा। म्हणून हे लॅसिकचे उपचार लॅसिक लेझर उपचार हे जे म्हणजे सगळीकडे सर्व सर्वश्रुत झालेले जे उपचार आहेत ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून एफ डी ए यू अप्रूव्ह केलेले आणि तेव्हापासून हे उपचार बऱ्याचशा अंशी बऱ्याच प्रमाणामध्ये केले जातात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे आपण दहा ते बारा नंबर आणि प्लस पाच ते सहा नंबरपर्यंत आपण नंबर घालवू शकतो हुँ. परंतु त्याच्या त्याच्या खेरीज जर समजा एखाद्या माणसाचा नंबर जास्त असेल म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असेल तर मग त्यावेळेला त्या माणसाने काय करायचं की आता मगाशी ता सा हो तेया। तेया त्या माणसाने सांगितलं की माझा अकरा नंबर आहे तो माझा सगळा संपूर्ण त्या डोळ्यांनी हे होत नाहीये तर त्याच्या वेळेला हा तर अशा वेळेला फक्त लेझरचाच उपचार किंवा लॅसिकचा उपचार जो केला जाईल असंही नाही ह्याचा अनेक वेगळे उपचार उपलब्ध असतात त्याला मी म्हणतो आय सी उपचार आहे की ज्याच्यामध्ये आपण मायनस वीस पर्यंत नंबर काढू शकतो ह्याच्या संदर्भात मी आपल्याला नंतर आपण सांगूया आपल्याला अजून एक फोन आला पण फोन घेऊया प्रीती बोलतात पुण्यावर विचार काय प्रश्न नमस्कार प्रीती बोला काय प्रश्न आहे हॅलो मॅम नमस्कार नमस्कार मला सरांना प्रश्न करायचा होता जे माझे डोळे आहेत ना ते असून असे ओढल्यासारखे होतात आणि गरम पडून पाणी निघत हा त्यासाठी वय काय तुमचं माझं आहे ना आता सध्या आहे ना रनिंग एक पण आणि काय कामाचं स्वरूप काय कामाशीनवरती काम करते मी मशीनवर बर ठीक आहे नक्कीच प्रीती तुमचा प्रश्न कळलेला आहे डॉक्टर आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी विषयी चर्चा आपल्या आपल्यासोबत दोन नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रधान आणि डॉक्टर सरवटे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रीती यांचा फोन आला होता आणि त्यांचे डोळे ओढल्यासारखे वाटतात आणि मशीनवरती त्यांचं काम असं त्यामुळे कदाचित हा त्रास होत असेल का कसं आहे की त्यांना त्यांना हे कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे बरं ते कॉन्सन्ट्रेशनचं काम करताना काही वेळेला आपले डोळ्याचे स्नायू शिणतात बरं नॅचरली काही वेळा दहावी बारावी मुलांना त्या मुलांना सुद्धा असाच त्रास होतो त्यांचं शिवणकाम असल्यामुळे त्यांनी त्यामुळे ते नेत्ररोग तज्ञाकडे जाऊन आपल्याला आपले डोळे तपासून घ्यायला पाहिजे एखाद्या वेळेला पा, मायनर नंबरचा चष्मा त्यांना लावायला लागेल आणि तो लावल्यानंतर आणि औषध घेतल्यानंतर त्यांचा त्रास कमी कम होईल असं मला वाटतं नक्कीच आपण लेझर बद्दल मग बोलत होतो खरं तर या लेझर पद्धतीनंतर अनेकदा असं होतं की काय नेमकी काळजी घ्यावी हा प्रश्न अनेक पेशंट्सना पडतो त्याविषयी काय अगदी सांगाल लेझरचे उपचार केल्यानंतर पहिली महत्वाची काळजी म्हणजे एक आपण ज्यावेळेला लॅसिकचा उपचाराचा जर विचार करूया की तो नेहमी केला जातो तर त्या या उपचारानंतर साधारणपणे पहिले चार चार दिवस डोळ्याला पाणी लागता नये नंतर आपण नंतर त्यामध्ये आपण हे करू शकतो आंघोळ करू शकतो डोक्यावरून त्याच्याबरोबर डोळा चोळला नाही गेला पाहिजे काही लोकांना मुलींना स्पेशली काजळ लावण्याची काजळ गॅस काजळ हो। पहिले पंधरा वीस दिवस घालू नये आणि त्याच्याबरोबर डोळ्याला असं डोळ्याला जे पाणी मारून आपण काय केलं हप्के मारत हपके मारतो तर तसं तसं हपके मारून आणि त्याच्याबरोबर डोळ्यातले जी औषधं सांगितलेली काही वेळेला काय की डोळ्याला कोरडेपणा येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा डोळ्याला कोरडेपणा येऊ नये ह्याच्याकरता ही औषधं साधारणपणे काही लुब्रिकंट म्हणतो हो। तर ती साधारणपणे महिना दोन महिने पुढे चालू ठेवायची एवढंच त्याचं बरोबर आपण एक वरती प्रेझेंटेशन आणलेलं आहे ते लेझर लॅसिकचा साधारण उपचार कसा केला जातो ते मी दाखवतो याच्यात लॅपटॉपवर मी दाखवतोय तर त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये हा डोळा आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण तो डोळा एका एका विशिष्ट यंत्राच्या साह्याने तो स्थिर करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा आपण हे त्याचा सगळा नकाशा आपण दाखवतो आहे आणि ह्या लेझरच्या साह्याने किंवा मायक्रोकॅरेडमच्या या यंत्राच्या साह्याने आपण ही भूबळाच्या पारदर्शक पटलाची छोटीशी अगदी मायक्रो मा, शंभर मायक्रॉनची चक्ती हे केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण लेझरचे उपचार करून ही लेझरची आपण बंद बरोबर डॉक्टर लास्टिक उपचार अनेकांनी आतापर्यंत घेतले असतील मात्र याचे काही दुष्परिणाम संभवतात का पुढे जाऊन भविष्यामध्ये लेझर किरणांचा गुणधर्म एक असा आहे की जिथे आपण तो टार्गेट किंवा फोकस करतो केवळ त्या पॉइंटला त्याचा परिणाम होतो त्याला अगदी बाजूच्या मायक्रॉन्स लेवलला सुद्धा ज्याला कोलॅट्रल टिश्यू इफेक्ट म्हणतात टिश्यू डॅमेज म्हणतात तसा होत नाही आणि ही लेझरची ट्रीटमेंट आपण फक्त बुबुळावर करतो त्याच्यामुळे या लेझरच्या ट्रीटमेंटमुळे डोळ्याच्या मागचं दृष्टीपटन डोळ्यातली लेन्स आहे किंवा डोळ्याची इतर जे इतर जी रचना आहे ह्याच्यावर अजिबात दुष्परिणाम होत नाही परंतु जर काही व्यक्तींमध्ये मध्ये त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे पॉईंट झिरो टू पर्सेंट असं त्याचं प्रमाण आहे की त्यांच्या टिश्यू प्रॉपर्टीज म्हणजे कॉर्निया जर वीक असेल तर रेसिडियल कॉर्नियल थिकनेस खूप जर कमी राहिलेला असेल तर त्यांना ते कॉर्नियल एक्टाझिया होऊ शकतो म्हणजे थोड्याफार प्रमाणात तो कॉर्निया पुढच्या बाजूला असा ढकलला जातो पण ते प्रमाण अत्यंत कमी आहे त्याला देखील ट्रीटमेंट करता येते परंतु लेझर लाईटमुळे लेझर केल्यामुळे डोळ्याच्या इतर रचनेवर मात्र अजिबात परिणाम होत नाही दुसरी आणखीन एक गोष्ट अशी की ज्यांना रस्वदृष्टी दोष असतो त्यांच्या त्यांना बऱ्याच वेळेला मागचा रेटिना किंवा दृष्टीपटल हे अशक्त असतो बर त्याचा एक वीक असतो ता, तो त्याचा एक भागच असतो आणि जसं वय वाढतं तसा त्याच्यामध्ये ते जे डिजनरेशन किंवा विकनेस आहे तो वाढू शकतो बरोबर तर लेझरमुळे नव्हे पण त्यांच्या मूळ रस्व दृष्टीदोषामुळे मागच्या रेटिनामध्ये जर काही डिफेक्ट निर्माण होत असतील तर ते दरवर्षी प्रत्येक रस्वदृष्टी दोषाच्या पेशंटनी ते तपासणं आवश्यक आहे आणि जर तसे असतील तर त्याला आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो की जेणेकरून दृष्टीपटल सरकू नये त्याच्यावर आणखीन परिणाम होऊन दृष्टीवर विपरीत परिणाम होऊ नये खरं खरे। म्हणजे थोडक्यात जर आपल्याला हे पुढे जाऊन दोष टाळायचे असतील तर लासिक उपचार पद्धती ही अतिशय उत्कृष्ट उपचार पद्धती असं म्हणायला हरकत नाही आहे तर फार महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा केली रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे चष्म्याचा नंबर नेमका कसा कमी करता येऊ शकतो आधुनिक उपचार पद्धतीने याविषयी तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलं वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला पूर्क धन्यवाद तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत आज झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे